आज कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा तुम्ही घेतला की काय चर्चा केली? खरं तर अर्ज भरण्यापूर्वी मला कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन अर्ज भरायचा होता, परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अचानकपणे अर्ज दाखल करावा लागला आणि त्यानंतर मग मात्र कार्यकर्त्यांना विचारून पुढचा निर्णय घेण्यासाठी आज हा कार्यकर्त्यांचा मेळावा मी आयोजित केलेला होता। आज कार्यकर्त्यांनी आपापली स्वतःची मतं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर इथं सांगितलेली आहेत, त्या सर्वांच्या मताचा आदर केला जाईल। अजूनही काही कार्यकर्त्यांचा आज खरं तर खटाव तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या पुरतंच फक्त हा मेळावा आयोजित होता, वेळ खूप कमी आहे। उद्या मान तालुक्यातील काही प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून तदनंतर संध्याकाळी उद्या उमेदवारीच्या बाबतीतला निर्णय माझा जाहीर होणार आहे। वरिष्ठांच्या बाबतीत जे काय बोलायचं आहे ते आमचे नेते आमच्याशी ज्यावेळी बोलतील त्यावेळेला आम्ही आमच्या भावना त्यांच्यासमोर नक्की मांडू आणि या निवडणुकीमध्ये लढण्याचा निर्णय उद्या संध्याकाळी आम्ही नक्की घेऊ। देशमुख साहेबांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही नाराज झाला किंवा तुम्ही अर्ज भरला असं तुमच्या बोलण्यात आलं? असा विषय नाही आहे। देशमुख साहेबांचा खरं तर या उमेदवारीवर अधिकार होता, ते गेली 5 वर्ष या निवडणुकीमध्ये विजयी होण्यासाठी प्रयत्न करीत होते, परंतु काही घडामोडी घडल्या आणि त्यांना थांबावं लागलं। ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांची आणि माझी लढाई यापूर्वी जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये झालेली आहे, त्याही वेळी मला पक्षाचं अधिकृत तिकीट दिलेलं होतं। मग पक्षाच्या अधिकृत तिकीटाच्या समोर आत्ता जे उमेदवार आहेत त्यांनी निवडणूक लढवलेली आहे आणि म्हणून माझ्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता की तुम्ही या निवडणुकीमध्ये आपला अर्ज दाखल करून ठेवा, त्यानंतर विचार करून पुढचा निर्णय घेतला जाऊ शकतो, आणि म्हणून घाई गडबडीमध्ये मला हा अर्ज दाखल करावा लागलेला आहे। माझ्या मी कार्यकर्त्यांना एवढंच सांगू शकतो की अजूनही आपल्यापुढे वेळ आहे। मी आदरणीय पवारसाहेबांचं नेतृत्व मानणारा कार्यकर्ता, आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत आम्ही काम केलेलं आहे, आम्ही कधीही पक्षाच्या कक्षा ओलांडल्या नाहीत, परंतु जे होतंय तेही तितकंसं योग्य वाटत नसल्यामुळं मी कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की थोडं सुबरीनं घेऊया, उद्या संध्याकाळी आपल्याला सर्वांना बसून या उमेदवारीच्या बाबतीतला निर्णय घेऊन पुढील लढाई कशी लढायची आहे ते ठरवायचं आहे, एवढंच मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो आपल्या माध्यमामार्फत। मान खटाव विधानसभा मान आणि खटाव हा मतदारसंघ एक झाल्यानंतर पहिल्यांदाच पक्षाची उमेदवारी खटावमध्ये आली आहे आणि याबद्दल कार्यकर्त्यांनी सुद्धा भावना बोलून दाखवल्या, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? जरूर त्या भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलेल्या की खटाव तालुक्याला संधी मिळालेली आहे, या सर्वच गोष्टीचा उद्या संध्याकाळी आम्ही विचार करू। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राइम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।